गेल्या 15 वर्षांपासून हडपसरचे चंद्र मौलेश्वर महादेव श्री त्रिपुर सुंदरी मंदिर प्रांगणामध्ये हडपसर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी पहाट आणि संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे त्रिनेत्र कृतज्ञता पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. गेल्या 15 वर्षांपासून हा कार्यक्रम संपन्न होत आहे. हडपसर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी पहाट आणि संगीत महोत्सवामध्ये हडपसरमधील सर्व नागरिकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला. तसेच या सोहळ्यामध्ये प्रत्येक वर्षी दिला जाणारा त्रिनेत्री कृतज्ञता पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी मान्य श्री आरजे बंड्या रेडिओ स्टेशन, मान्य श्री दशरथ जाधव उद्योजक, मान्य श्री जितेंद्र भुरुक, डॉक्टर राजेंद्र हिरे मठ व्हाईस चेअरमन जनसेवा सहकारी बँक इत्यादी मान्यवरांनी त्यांचे आभार मानले. मी दशरथ जाधव, हडपसर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी पहाट हा कार्यक्रम इथं आयोजित केला जातो. गेली 15 वर्ष हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी मला त्रिनेत्र पुरस्कार प्रतिष्ठानच्या वतीने दिला, त्याबद्दल मी प्रतिष्ठानची ऋणी आहोत. मी समाजासाठी आणि प्रतिष्ठानसाठी इथून पुढे काम करण्याचा प्रयत्न करेन. मला जे ज्याही गोष्टी समाजासाठी देता येईल ते द्यायचा मी प्रयत्न करेन. आणि नगरसाहेब असतील किंवा त्यांचा मित्रपरिवार असेल, त्यांनी माझ्यावर जे विश्वास ठेवून मला जे पुरस्कार दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हडपसर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने गेली 15 वर्ष जो दिवाळी पहाटचा कार्यक्रम चालू आहे तो एकमेवा द्वितीय आहे. दिवाळी पहाट ही संकल्पना चतुरंग प्रतिष्ठानने 25 वर्षापूर्वी सुरू केली आणि तेव्हापासून या दिवाळी पहाटच्या मी कार्यक्रमाला जातो आहे. पण हडपसरच्या या कार्यक्रमामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे 7 दिवस चालणारा आणि पहाटे 4 वाजता सुरू होणारा आणि 2500 ते 3000 जास्त श्रोतृवर्ग असणारा हा एकमेव कार्यक्रम आहे. आणि त्यामुळे या सर्व संयोजकांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन आणि असा हा एकमेव द्वितीय कार्यक्रम निरंतर चालत राहो यासाठी शुभेच्छा. आरजे बंड्या, हडपसरची आणि त्यानंतर संपूर्ण पुण्याची सांस्कृतिक भूक भागावी म्हणून दिवाळीच्या निमित्तानं रमा एकादशीपासून तर अगदी भाऊबीजेपर्यंत जगाच्या पाठीवर कधीही आणि कुठेही न होणारा हा उत्सव मागच्या 15 वर्षापासून हडपसर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानकडे त्याचं आयोजन करण्यात येतं. आणि या 15व्या वर्षीचे आम्ही ऑफिशियल रेडिओ पार्टनर होतो त्याचा आम्हाला खूप जास्त अभिमान आहे. बरं, फॉर्मल किंवा अनौपचारिक चर्चांमध्ये आपण असं नेहमी म्हणतो की जुनी दिवाळी हरवत चालली आहे, जुनी दिवाळी हरवत चालली आहे. मी म्हणतो की जुनी दिवाळी आता पुन्हा एकदा अवतरली आणि मागच्या 15 वर्षापासून जर तुम्ही पोचले नसाल तर पुढच्या वर्षी नक्की या, कारण नोव्हेंबर महिन्यात पुढची दिवाळी आहे. हडपसर सांस्कृतिक आणि सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं दिवाळी पाडवा संगीत महोत्सवात बरेच वर्ष अनेक नामवंत कलाकार मान्यवर येऊन त्यांची कला सादर करून गेलेत. त्याचबरोबर आपण काहीतरी सामाजिक देणं लागतो या जाणीवेतून वर्षानुवर्ष समाजाची सेवा करणाऱ्या सुद्धा मान्यवरांचा इथे त्रिनेत्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. आणि अतिशय हृदय आणि अतिशय सुंदर असा सोहळा, या सोहळ्याचा एक भाग होण्याचं, या सोहळ्याचं ऑफिशियल रेडिओ पार्टनर होण्याचं भाग्य आमच्या वाट्याला आलं. याकरता मी परमेश्वराचे खरोखरच खूप आभार मानतो. आणि पुन्हा एकदा म्हणजे या पाडवा पहाटचे 2 वैशिष्ट्य मी एक सांगेन की 4 वाजता सुरू होणारा हा सोहळा आहे, पहाटे 4 वाजता तो संपतो 8, 8:30, 9 जोपर्यंत रसिक प्रेक्षक उठत नाहीत तोपर्यंत. पण जगाच्या पाठीवरती एकादशीपासून तर भाऊबीजेपर्यंत म्हणजे यमाद्वितीयपर्यंत चालणारा हा एकमेव उत्सव म्हणजे संपूर्ण दिवाळी. नमस्कार, मी जितेंद्र भुरुक, हडपसर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे मी सत्याचा आभारी आहे. त्याच्याही आभार, त्याच्यापेक्षा जास्त आभार मानायचे मला हडपसरमधील सर्व रसिक श्रोत्यांचे की याकरता की गेले 15 वर्ष ते न चुकता पहाटे 4 वाजता जी दिवाळी पहाट चालू होती अख्ख्या जगामध्ये ती आपली हडपसर सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानची दिवाळी पहाट आहे. आणि या पहाटेच्या कार्यक्रमाला तुम्ही एवढ्या लवकर येऊन एक नवीन पांडा जो पाडलेला आहे त्याच्याकरता तुम्हाला हॅट्सऑफ. आणि मी भाऊंचे आणि सर्व त्यांचे सहकार्याचे आभार याकरता मानतो की अशा उपक्रमात मला हे माझं 6वं वर्ष सेवा करायची संधी दिली तुम्ही मला. आणि सर्व आयोजक प्रायोजकांचे मी आभार मानतो की हडपसर सारख्या म्हणजे आता हे शहर भाग हा ग्रामीण भागात घडला जायचा, पण आज हडपसर सारख्या ठिकाणी तुम्ही स्पॉन्सरशिप देऊन त्यांना उपप्रेरित करत आहात हे खूप मोठंचं आणि महत्त्वाचं काम तुम्ही करत आहात. त्यामुळे तुम्हालाही माझा प्रणाम आहे आणि सर्व रसिक श्रोते यांचे मी आभारी आहे. अशी सेवा करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा करतो. सर्व आणि इंटरनॅशनल कलाकार आपल्या इथं येऊन येतात सेवा द्यायला, हे याच्यापेक्षा अजून मोठं भाग्य नाही श्रोतांचं आणि आमच्यासारख्या कलाकारांचं की एवढ्या पहाटे होणारी ही पहाट
की तुमच्या समोर मला कार्यक्रम करण्याची संधी मिळते. पुन्हा एकदा बहुत धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, हडपसर.